सकाळी सकाळी पार्ले जी खाण्याची जी मजा आहे ना ती खूप छानच आहे. एकेकाळी मी पार्ले जीची इतकी मोठी फॅन होते. ज्यावेळेला हे जे कवर आहे ना कागदी कवर यायचं बघा तेव्हापासून आम्ही पार्ले जी खायचो. पण आता बरेच दिवस झाले खाल्लं नव्हतं आणि आज खूप दिवसानंतर पार्ले जी खाते त्यामुळं जुन्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे. कुठं बघितलंय तू शॉर्ट व्हिडिओ मध्ये ना पागल आले तू शॉर्ट व्हिडिओ बघून बघून है ना. हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा तुम्ही सर्व आय होप सगळे ठीक आहात मस्त आहात आणि मजेत आहात. तर केस मागे टाकलेत कारण हा साहेब आमचा ओढायला लागला अशी केस आणि एवढ्या जोरात ओढतो ना सगळे अस्ताव्यस्त करून टाकतो तुटूनच बाहेर येतात इतका जोरात ओढतो. निशांत बाबू इकडे बघ हाय बोला हाय 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एवरीवन से गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय स्वीटहार्ट. तर दोन दिवस बाबांना सुट्टी होती बाबांनी घेऊन घेऊन सवय लावलेली आहे वरती आणि आता आम्ही खाली राहत नाही आहे त्यामुळे आम्हाला कंटाळा येतो खाली राहायचा आणि आमच्या आईने असं आम्हाला घ्यायची इच्छा आहे आम्ही खाली अजिबात राहणार नाही आहे काय पुन्हा होऊ दे है ना. तर काल जो मी परफॉर्मन्स केला तो बऱ्याच लोकांना खूप सारा आवडला आणि सर्वांनी खूप छान छान मला कमेंट पण केल्या त्या परफॉर्मन्सवर. तर थँक्यू सो मच तुम्हाला तो व्हिडिओ आवडला. ॲक्च्युली काय झालं मी परवा दिवशी काही शूट केलं नव्हतं त्यामुळे माझ्याकडे कोणताही व्हिडिओ नव्हता अपलोड करायला आणि इथे आमच्या सोसायटीमध्ये ज्या वेळेला झंडावंदन होतं त्यावेळेला हे गाणं लावलं होतं. झंडावंदन झाल्यानंतर सोसायटीमध्ये हे गाणं लावलं होतं तर माझ्या मनात आलं चला हा डान्स करूया. ॲक्च्युली मी कोणतंही प्रिप्रिपरेशन केलं नव्हतं कोणत्याही स्टेप बसवल्या नव्हत्या डायरेक्ट मी गाणं लावलं आणि डायरेक्ट मी डान्स केला होता. एक पण निशांक थांब ना बाबू बोलू दे थोडं आणि डायरेक्ट मी डान्स केला होता कोणतंही प्रिप्रिपरेशन किंवा आधी दोन तीन वेळा प्रॅक्टिस करून नंतर डान्स केला असं नाही फक्त गाणं लावलं आणि मनात आलं म्हणून मी डान्स केला आणि तो सगळ्यांना आवडला. थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना तो आवडला आणि मलाही आवडलं तुम्हाला आवडलेलं बघून. आणि आमच्याकडे आज तुफान पाऊस पडतो तुफान म्हणजे तुफान पाऊस पडतो तुम्हाला बघायचं आहे दाखवते. बरं झालं ना काल असा पाऊस नव्हता नाही तर काल ध्वजारो. तर आय होप तुम्हाला कालचा दिवस किंवा कालचा व्हिडिओ पण आवडला असेल आणि आज आहे नेक्स्ट डे अजून माझं काही काम आवरलेलं नाही मी सकाळपासून याला घेऊ नये हा जेव्हापासून उठलाय तेव्हापासून बाळ केस सोड निशांक केस सोड बेटा केस सोड पिल्लू थांबा थांबा एवढ्या जोरात केस ओढले निशांक नाही मला वरती टायर्स करावे लागले. चलो असो दे आज दिवसभरात जे काय होतंय तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. आज निधीला सुट्टी आहे त्यामुळे निधी मॅडम आहेत निशांकच्या व्हायला पण ती खूप त्रास देते निशांकला त्यामुळं तिच्या भरोश्यावर त्याला सोडणं मला बरोबर नाही वाटत आणि ती ना त्याला उचलून घ्यायचा प्रयत्न करते त्यामुळे भीती वाटते बाकी काही नाही. आणि अजून जरी निशांकने मान सावरली असली तरी बाकी लहान मुलांना तो उसळही मारतो म्हणजे असं पटकन अंग वगैरे झटकून लावतो ते निधीला सावरणं कठीण होतं कुठेतरी दोघंही पडतील ही भीती वाटते. सो आता काय करणार निधीला पण सांभाळणं गरजेचं आणि याला पण सांभाळणं गरजेचं आहे. निशांक निशांक निशू निशू घेऊ उचलून खेळायचं खाली मी नाही घेणार तुला सारखं सारखं होय खेळा चकली ग चिकली हाय फ्रेंड्स इकडे निशांक माझा खेळतोय आणि आम्ही बसलोय जेवायला. सो आम्ही जेवायला बसलोय आणि जेवणामध्ये काय काय आहे ते सांगते. आज मी भाकरी बनवलेत दाखवते ना दाखवते इकडे आणखी
जेवणामध्ये आहे वांग वरण्याची भाजी, ती पातळ झाली कारण गरम गरम घेतली त्यामुळे ते पाणी सगळं असं बाहेर गेले. ही आहे कढी आणि भाकरी आणि निधीला बी मी तेच दिलेलं आहे जेवण. तर आज आमचं हे आहे ना थोडंसं राईस. माझी बहीण जी आहे ना पुणेवाली, ती मला सारखं विचारते तुझी निधी भाकरी खाते का ग. निधी थोडा कंटाळा करते पण कसं असतं मुलांना प्रत्येक वेळेला त्यांच्याच आवडीचं खायला आपण दिलं ना तर मग ते नंतर आपल्या आवडीचे काहीच खात नाही. त्यांना जे पाहिजे ते मिळतं हे जर त्यांना समजलं की मग त्यांचे हट्ट चालू होतात, मला हेच पाहिजे तर मी ते खाणार. मी निधीला जे घरी बनल ते सर्व देते, तुला खायचं तर खा नाहीतर नको खाऊ. तिला कळतं 2-3 दिवस झालं आपण मागितलं तरी आई देत नाही, त्यानंतर मग ती आपोआपच जे दिलेलं असतं ते सर्व खाते. निधी भाकरी आवडीनं खाते आणि म्हणून मी हे सर्व सांगते कारण मुलांना पण जे घरात दिलेलं बनवलेलं असतं ते सर्व खायला द्यायचं जेणेकरून त्यांनाही न्यूट्रिशन्स मिळाले पाहिजेत ना. नाही तर फक्त त्यांना जे आवडते ते जर आपण दिले तर काय अर्थ राहिला. म्हणून जे काही आपण घरी बनवतो ते सर्व मुलांना खायला घालायचं आई म्हणून आयडिया करायची. छान लागते भाकरी गरम गरम. निधीला भाकरी आवडते, नखरे करत होती ना आधी, आता खाते ना. तिखट लागलं लगेच पाणी प्यायला. गेला 1.5 तास झाला मी ह्या 2 माकडांना झोपवण्याचा प्रयत्न करतोय पण ही दोन्ही माकड काय झोपत नाहीयेत. मला ना कंटाळ आणि मला झोप आले पण ही का 2 झोपायला तयार नाही. बघा दोन्ही कशी टवटवीत आहेत अजून. निशांग निशांग दीदी काय करते तुला? मला वाटतं प्रत्येक आईचा हाच प्रॉब्लेम होत असेल. ज्यावेळेला आपल्याला आराम करायची इच्छा असते त्यावेळेला आपली पोरं झोपत नाहीत आणि पोरं नाही झोपली की मग आपल्याला जागं राहावं लागतं ना, त्यांची काळजी करायला, त्यांच्याकडे देखभाल बघायला. हो कारण एक असं आगाव असेल आणि दुसरं बिचारा असं साधा असेल. हे साधा हा तिच्यावरचा आगाव आहे. निशांग निशांग तो दीदीच्या वरती आगाव आहे ना, ती करते सेम करतो तो सेम. कशी दोघांची मस्ती चालते बघा. हाय फ्रेंड्स, तर मी करत होती निशांगची मालिश आणि माझा निशांग जसजसा मोठा होत चाललाय तसा जसा त्याचे माईलस्टोन ना वाढत चालले आहेत, त्याचा आगाव पण ना वाढत चाललेला आहे. तुमच्या बाबतीत पण असं होत असेल, मुलं जसजशी मोठी होतात ना तस तसं तुम्हालाही जाणवत असेल की त्यांच्यात किती आपल्याला फरक जाणवतोय. आतापर्यंत निशांग झोपलेला असायचा पण आता त्याचे जागण्याचे वेळ वाढलेले आहे. मोबाईल पाडणार आहे तो. एक मिनिट. आतापर्यंत निशांक कसं झोपेत असायचा किंवा असं जास्त ऍक्टिव्ह नसायचा पण जसजसा त्याला 5वा महिना लागलाय तसजसा तो इतका ऍक्टिव्ह झालाय म्हणून सांगू त्याला अजिबात झोपायचं नसतं. मस्ती 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 सतत चालू असते आणि मुळात त्याला ना त्याचा जो स्ट्रॉंगनेस आहे ना तो वाढलेला आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्या हातात कोणतीही वस्तू पकडायला दिली ना तो इतक्या जोराने आणि घट्ट पकडतो की म्हणजे असं वाटतं की आता तो काय खरं नाही. केस जर त्याच्या तावडीत सापडले ना असे नुसते उपटूनच काढतो, इतके स्ट्रॉंगनेस त्याचा वाढलेला आहे. त्यामुळे जसजसा तो मोठा होतो तसंची त्याचे माइलस्टोनही वाढत चाललेले आहेत आणि या संदर्भातले व्हिडिओ येणार आहेत बरं का. थोडं एडिटिंग बाकी आहे म्हणून राहिलेत ते व्हिडिओ. तर मी लवकरच ते तुमच्याशी शेअर करेन की मुलांचे माइलस्टोन काय काय असतात. म्हणजे जशा ज्या माझ्यासारख्या महिला आहेत ज्यांना पहिल्या वेळेला आपल्या बाळामध्ये काय काय बदल झाले पाहिजेत हे माहीत नसतं. म्हणजे निधीच्या वेळेला माझ्यासाठी सर्व नवीनच होतं आणि त्यावेळेला मी कसं गावी होते त्यामुळं आई बहीण आत्यांची सुनबाई माझं कसं एकत्र कुटुंब फॅमिली आहे मोठी त्यामुळं त्या सगळ्या सांगायचं की ह्या महिन्यात असं झालं पाहिजे त्या महिन्यात. आणि त्यात मुळात माझी बहीण ना अंगणवाडी शिक्षिका आहे त्यामुळं त्यांचं अंगणवाडी शिक्षिका आहे माझी बहीण त्यामुळं तिला सर्व लहान मुलांच्या बाबतीत काय काय असतं ते सर्व तिला माहिती असतं. त्यामुळं निधीच्या वेळेला मला एवढं काही हे झालं नाही त्यामुळं निशांगचं पण माइलस्टोन काय काय आहेत
तिघांनी कुठल्या महिन्यात काय केलं पाहिजेत हे म्हणजे ज्या नवीन मुली आहेत किंवा पहिल्यांदाच आई पण अनुभवत आहे त्यांच्यासाठी ते सांगण्यासाठी मी बनवणार आहे. सो तुम्ही बघा स्टे ट्यून, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर प्रेस करा आणि हे करा. आता ह्याची माली झाली, याला झोपायचं आहे आणि मग तो आराम करा, आपण नंतर बोलू. ओय काय झालं? नाही नाही हा आहे आमच्या निशांगचा न्यू फ्रेंड. आणि निशांग बघा त्याला खातोय कसा, बघा निशांग ए त्याला खायचं नाही बाबू, अय्या पप्पी घ्यायची त्याची. हे बघा हा निशांगचा फ्रेंड आहे, बघा कसा करतो निशांग. आला 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 निशांगचा फ्रेंड आला. हॅलो ए बाय बा काय आहे ए बा डॉगी, पकड पकड लांब पकडा बाबू निशांग बाबू डॉगी अरे अरे नाही नाही नाही.